सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। 30 खाटांच्या आयुष रुग्णालयाचे भूमिपूजन केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक तसेच पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले। आयुष रुग्णालय पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरेल असा विश्वास पालकमंत्री केसरकर यांनी व्यक्त केलाय। आयुर्वेदाची परंपरा जपण्याच्या उद्देशानेच आयुषची निर्मिती करण्यात आली आहे। या आयुष्या सर्व सोयींनी युक्त असे आयुष रुग्णालय जिल्ह्यात उभे राहत आहे। हे रुग्णालय रुग्णांना बरे करण्यासोबतच या ठिकाणी असणारे पंचकर्म हे पर्यटकांसाठीही आकर्षण ठरेल असा विश्वास पालकमंत्री केसरकर यांनी व्यक्त केलाय। जिल्ह्यात आयुष्य संशोधन केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगत आयुर्वेदाचा प्रसार व्हावा यासाठी जिल्ह्यात 12 आयुर्वेदिक हेल्थ सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले। यावेळी केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, नकुल पारसेकर, संदेश पारकर, संजय पडते, प्रभाकर सावंत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पाटील, आयुषचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर परब, डॉक्टर कृपा गावडे यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आयुषची जी हॉस्पिटल होत आहे आणि त्याच्यामुळे ज्याप्रमाणे योगाचा प्रसार हा आदरणीय मोदी साहेबांनी संपूर्ण जगभर केला, जगामध्ये योगा दिनात साजरा केला जातो, त्याचप्रमाणे आयुर्वेदाची जी परंपरा आहे ती परंपरा लक्षात घेऊन हे आयुष वेगळं डिपार्टमेंट करण्यात आलं आणि ह्या डिपार्टमेंटची जबाबदारी त्यांनी श्रीपाद नाईक साहेबांसारख्या एक अत्यंत कुशल अशा नेतृत्वाकडे दिली आणि त्याच्यामुळे या निमित्ताने आपली जी पारंपरिक उपचार पद्धती आहे ज्याच्यामध्ये मेडिटेशनचा म्हणजे योगाचा सुद्धा समावेश आहे, पंचकर्माचा समावेश आहे आणि अतिशय सुंदर असे हॉस्पिटल हे या ठिकाणी उभं राहते। खरं तर ओरसमध्ये अतिशय सुंदर असा तलाव आहे, अनेक लोकांना त्याची जाणीवसुद्धा होत नाही, त्यामुळे ओरसचे जे सौंदर्य आहे हे सौंदर्य लोकांच्या समोर यावं म्हणून या नदीसाठी आमच्या महाराष्ट्र शासनाने या वित्त खात्याच्या मंत्री असल्यामुळे 35 कोटी रुपये हे दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 10 कोटीचा निधी प्राप्त झालेला आहे आणि ह्याच्यामुळे ही नगरी सुंदर होत असताना या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असा किल्ला आणि त्यांचा पुतळासुद्धा उभारला जाणार आहे। इथं आल्यानंतर लोकांनी सायकलने यावं, हे इको फ्रेंडली शहर व्हावं म्हणून त्याच्यासाठी तरतुदी केलेली आहे, म्हणजे टाऊन हॉल करण्याची तरतूद केलेली आहे आणि त्याच्याचबरोबर एक आपल्या शेजारी जे उद्यान आहे जे सामाजिक वन खात्याचं आहे त्याच्यामध्ये स्वतःच रिसॉर्टसुद्धा देण्याची व्यवस्था केलेली आहे, त्या ठिकाणी बोटिंगच्या सुविधा केलेल्या आहेत। हे सगळं झाल्यानंतर पर्यटक ज्यावेळेला या ठिकाणी येतील त्यावेळेला आयुर्वेद पंचकर्माचं एक अत्याधुनिक असं केंद्र हे त्यांना उपलब्ध होईल आणि माझी खात्री आहे की सिंधुदुर्ग ही जसं पर्यटन जिल्हा आहे त्याचप्रमाणे अत्यंत इथलं जे आल्हाद आहे असं नैसर्गिक सौंदर्य इथली जी इकॉलॉजी आहे त्याच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वन पर्यटनासाठी अनेक लोक पुढच्या काळामध्ये येणार आहेत आणि ह्या निसर्ग पर्यटनाचा आनंद लुटताना हे केंद्र हे ज्याप्रमाणे आजारी लोकांचं त्यांना बरं होण्याचं एक साधन ठरेल त्याचबरोबर पर्यटनाचं एक आकर्षण स्थान ठरेल आणि आपली पारंपरिक भारतीय जे संस्कृती आहे, भारतीय जे उपचार पद्धती आहे त्याचा लाभ अनेक लोक घेऊ शकतील त्याचं मला खात्री आहे आणि हे केवळ श्रीपाद भाऊ आणि आमचे खासदार विनायक राऊत साहेब यांच्या दोघांमुळे होऊ शकलं ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि म्हणून महाराष्ट्रातलं पहिलं आयुष हॉस्पिटल हे भाऊंनी आमच्या जिल्ह्याला दिलेलं आहे कारण भाऊंचे जे गुरु आहे आणि गुरुस्थान आहे ते सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, त्याची उत्पत्तीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आहे आणि त्याच्यामुळे ते जे भाऊंचे संबंध आणि तो जो ते जे प्रेम हे भाऊंचं आमच्या जिल्ह्यावर आहे त्याच्याबद्दल मनापासून श्रीपाद भाऊंचं मनापासून आभार मानतो। दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे आमच्या जिल्ह्यामधले जे पर्यटनाचे वेगवेगळे
पर्यटक स्वागत केंद्र एंट्री गेट त्याची सगळ्याची भूमिपूजन आहे आणि त्याच्याबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये जो पूर आला होता या पुरामध्ये लोकांना मदतीचं वाटप सुद्धा चेकच्या रूपाने करायचं आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला मला जायचं आहे की गणपतीचे दिवस असल्यामुळे महिला जास्त काळ थांबू शकणार नाही म्हणून होतो थांबण्याची इच्छा होती परंतु आपली परवानगी घेऊन मला उच्च कार्यक्रमाला जात असताना तुमचं ते प्रेम आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर असंच कायम राहावं असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सुरू केलं 2014 आणि गेल्या 5 वर्षात त्याचा विस्तार मग सर्वांच्या सहकार्यामध्ये म्हणजे फक्त आयुर्वेदिक डॉक्टर नाही परंतु तिथले जे अधिकारी आहेत यांच्या सगळ्या सर्व संपूर्ण देशात या लोकांनी सुद्धा आम्हाला मदत केली आहे की ही त्याची पुढे आली पाहिजे कारण ती प्रिव्हेंटिव्ह आहे. आपण जर काही गोष्टी लाईफस्टाईल थोडी बदलली काही गोष्टी जर आपण विचार केला रोगी होण्याबद्दल काहीतरी मलेरिया डेंग्यू यासारखे जे काही संक्रमण रोग आहेत त्याच्यासाठी तर आपल्या ह्याच्यात चांगल्या पद्धतीचा उपचार आहे म्हणजे रोगी होऊन ते हे करण्यापेक्षा आपण जर आधी तर आपण प्रिकॉशन घेतलं त्या सर्व पद्धती या आयुर्वेदात आणि याच्या सगळ्या याच्यामध्ये आहेत त्यामुळे आता शिक्षण याची जनजागृती समाजामध्ये व्हावी आणि पर्यायाने आपला प्रत्येक नागरिक निरोगी झाला की पर्यायाने संपूर्ण देश निरोगी राहील या भावनेने हे आयुष मंत्रालय काम करत गेल्या 5 वर्षात आणि त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिसर्च या दोनावर भर देऊन आपण खूप काही पुढे गेलो आहे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि अजूनही हे काम पुढे व्हायचंय मला कुठेतरी जवळजवळ 250 वर्ष आपण या पॅकिंगमधून वेगळे झालो परंतु गावागावात ही पॅकिंग अजूनही चालू आहे. काही लोक अजूनही कुठं ॲलोपॅथी डॉक्टरकडे कधी गेले नाही कारण ते त्याचा वापर करतायत आपली जीवनपद्धती जी आपली जीवनपद्धती ती त्या जीवनपद्धतीचा उपयोग करून आपण निरोगी राहण्याचं काम ते करत आहे आणि त्यामुळे ही सर्वांपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत ही त्याची पोहोचवावी असा आपला प्रयास आहे आणि त्यामुळे जी काही मदत आम्हाला माननीय प्रधानमंत्र्यांकडून किंवा सरकारकडून जी मिळत आहे त्यामुळे आपण अनेक ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वेगवेगळ्या पद्धतीचं नॅशनल इन्स्टिट्यूट आपण तयार करत आहोत. जवळजवळ 100 आसपास रिसर्च सेंटर स्थापन केलेली आहे की आपण आहे सगळ्या ग्रुपमध्ये आहे परंतु आज जर आपल्याला देशापासून आणखी पुढे जायचं असेल जगातल्या लोकांना जर अपेक्षित करायचे असेल आज योगामुळे ते अपेक्षित झालेले आहेत त्याच्या पाठोपाठ आयुर्वेदा कसा जाईल युनानी कसं जाईल होमिओपॅथी कशी याचे प्रयत्न आपले सुरू आहेत आणि त्यामुळे रिसर्चवर भर आपल्याला भर दिली पाहिजे. आपल्या पुस्तकात आहे परंतु त्याचं सायंटिफिक व्हॅलिडेशन त्याचं आहे की नाही हे जर त्यांना आपण फॉर्मेले दाखवले तर त्यांचा जास्त विश्वास बसेल आमच्या लोकांसाठी नव्हे परंतु हे सगळं जगावर आपली ही पेथी परत न्यावी कारण ती जगाचं कल्याण करणारी पेथी आहे त्यामुळे आपल्याला ते करावं लागेल त्यामुळे आपली खूप रिसर्च सेंटर इन्स्टिट्यूट ऑल इंडिया इन्स्टिट्यूट आपण तिथे काम आपलं सुरू आहे आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणून आपण असं ठरवलं आम्ही म्हटलं की तुम्ही आयुर्वेदाचा उपचार करा आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर कुठं आहे काय आणि त्यामुळे सुरुवात आपण असं केली की जी प्रायमरी सेंटर किंवा अशी कम्युनिटी हेल्थ सेंटर आहेत किंवा ॲलोपॅथीची हॉस्पिटल आहेत त्या कोलोकेट स्कीममध्ये आपण आपले डॉक्टर आयुर्वेदाचे डॉक्टर होमिओपॅथीचे आपण आपल्या कधीचे डॉक्टर तिथं बसायला सुरुवात केली कारण त्या माध्यमातून लोकांना आपल्या जसा चॉईस आपल्याला तसा आपला उपचार करून घेण्यासाठी त्यांना संधी दिली. आज जवळजवळ 27,000 डॉक्टर आपले याच्यामध्ये काम करत आहे आणि त्यामुळे हे कोलोकेशन स्कीम जेव्हा झाली त्यामुळे पुढचा विचार आपण पुढचा पण स्टेप घेतला की आपला स्वतःचा एक इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे स्वतःचं हॉस्पिटल असलं पाहिजे त्यामुळे आयुष पेशाच्या माध्यमातून ही हॉस्पिटल प्रत्येक जिल्ह्यामध्ये 30 ते 50 हॉस्पिटल आपण करावं त्यामुळे लोकांची गरज तात्पुरती गरज तरी भागेल मोठं जेव्हा गरज लागेल तेव्हा आपण ते वाढवू किंवा त्याचे आपलं एक नॅशनल इन्स्टिट्यूट करू किंवा मोठं हॉस्पिटल करू ही नंतरची बाब आहे त्यामुळे सुरुवात अशा पद्धतीने आपण केलेली आहे आणि आज मला सांगायला वाटतं की गेल्या 5 वर्ष म्हणजे 5 वर्ष मिळालीच नाही परंतु तयारी करत 2 वर्ष खरे म्हणजे कामाची मिळाली त्याच्यातून जवळजवळ 100 हॉस्पिटल आम्ही ऑलरेडी तयार झालेली आहेत. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.